कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले गोंदिया जिले के दौरे पर थे। वह गोंदिया जिले के देवरी आमगांव निर्वाचन क्षेत्र के एकमात्र विधायक ससराम कोरोटे के निवास पर गए और कोरोटे परिवार से मुलाकात की। नाना पटोले ने विधायक कोरोटे को शुभकामना दी कि वे 2024 के विधानसभा चुनाव में देवरी आमगांव विधानसभा से फिर से कांग्रेस पार्टी के विधायक चुने जाए। इस मौके पर नाना पटोले के पहुँचते ही कांग्रेस कार्यकर्ताओं ने पटाखे फोड़कर उनका स्वागत किया। वही कोरोटे भवन में पहुंचते ही विधायक कोरोटे ने नाना पटोले का शॉल, श्रीफल और पुष्पगुच्छ से स्वागत किया। इस मौके पर बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता भी मौजूद थे और नाना पटोले ने कार्यकर्ताओं को आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर काम में जुट जाने के निर्देश दिए। बघा, इथं आश्वासन देऊन अनेक नेते गेले आणि या स्थळाला तर या स्थळाच्या तोंडाला पानं तर पुसण्याचं पाप सातत्यानं भाजपच्या वतीने इथं झालेलंच आहे। पण आदिवासी संस्कृती संपवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे, ही यात्रा 1978 पासून सुरू झाली। केबा मरसकोले आणि शिवाजीराव मोगे साहेब यांनी या यात्रेची सुरुवात केली। आज हे विशाल वटवृक्ष झालेलं आहे आणि इथं देशभरातून मोठ्या प्रमाणात आदिवासी येतात आहेत। इथं आज ज्या पद्धतीनं मागच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी जे घोषणा केली होती ती पूर्ण केली नाही, पण ठीक आहे, अशा लोकांच्या हाताने देवी मायला पण इच्छा नसेल। पण पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं आमचं सरकार आलं तर या ठिकाणी इथल्या सगळ्या सुविधा 100% पूर्ण करण्याची भूमिका आमची राहणार आहे, एक। पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जे मणिपूरमध्ये घटना झाली त्याच्यावर देशाचे प्रधानमंत्री का बोलत नाही? तिथं आमच्या आदिवासी महिलांची इज्जत लुटली गेली, त्यांना जिवंत जाळण्यात आलं। अशा या घटनेच्या बद्दल, आणि मणिपूर हा आपल्या देशातला भागच नाही, अशा पद्धतीचं जे वागणं राज्यकर्त्यांचं देशातलं चाललेलं आहे त्याचाही निषेध आदिवासी समूहामध्ये मोठ्या प्रमाणात होते आहे। आणि आदिवासी संस्कृती संपवणं, कारण की वनवासी संस्कृती आदिवासी नाही, ते मूल निवासी आहेत, ते आदिवासी आहेत। आणि या मूल निवासींना काय वनवासी करायचं आणि त्यांचे सगळे अधिकार काढायचे आहेत, त्यांचं आरक्षण संपवायचं, हे प्लॅन जो चाललेला आहे हा पण आपल्याला सगळ्यांना लक्षात, या ठिकाणी आदिवासी समाजाला लक्षात आलेला आहे। दुसरं, आत्ता आपण पाहतो की परवा हायकोर्टाचा जो निकाल आला, आदिवासी वर्सेस धनगर असं एक मोठा युद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये 2014 फडणवीसनी घोषणा करून केलेली होती आणि आपण परवा हायकोर्टाचा निकाल आला त्या धनगरालाही फसवलं आणि आदिवासी समाजाला एक असुरक्षित भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचं पाप BJP आणि फडणवीसांनी केलं हे आपण पाहतो आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाचं गांभीर्य आम्ही घेतलेलं आहे आणि आदिवासी संस्कृती आणि आदिवासीच्या हिताचं रक्षण करणं हे काँग्रेस पक्षाची जबाबदारी जी आजपर्यंत करत आलेलं आहे त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल अशी ग्वाही आम्ही आदिवासी समाजाला दिलेली आहे।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।